नमस्कार साहित्य दर्पणच्या आजच्या या भागामध्ये पुन्हा एकदा मला आनंद होतो आहे आपल्या सर्वांच्या भेटीला आणखीन एक गोव्यातील ज्येष्ठ आणि प्रसिद्ध साहित्यिकेला घेऊन येताना आज ज्या साहित्यिकेला आपण भेटणार आहोत त्यांचं लेखन आपल्याला ललितलेखांच्या माध्यमातून कथांच्या माध्यमातून आणि अतिशय सुंदर तरल अशा कवितांच्या माध्यमातून भेटत असतं एकोणीसशे शहात्तर साली गोव्यामध्ये आल्यापासून आज त गायत गेली कित्येक वर्ष जे नाव आपण अनेक दिवाळी अंकांमध्ये वृत्तपत्रांच्या पुरवण्यांमध्ये किंवा विविध वाचनालयांच्या पुस्तकांच्या रांगांमध्ये जे वाचतोय ते नाव म्हणजे गिरिजा मुरगोडी नमस्कार गिरिजाताई नमस्कार गिरिजाताईंच्या कविता या गोवा आणि गोव्याच्या बाहेरही मराठी साहित्य विश्वामध्ये स्वतःचं नाव त्यांनी तिथे नोंदवलेलं आहे आणि त्यांच्या साहित्याची दखल ही मराठीतल्या मोठमोठ्या साहित्यिकांनी घेतली आहे मुलाखतीला सुरुवात करण्यापूर्वी मला आवर्जून एक आनंदाची बातमी इथं सांगायला आवडेल की यावर्षीचा मुंबईच्या आधी गोवा इंदू असोसिएशनचा प्रतिष्ठेचा असा कविवर्य बाभ बोरकर पुरस्कार हा दोन हजार एकोणीस सालचा पुरस्कार गिरिजा मुरगोडी यांना जाहीर झाला आहे आणि ही गोव्यासाठी अतिशय अभिमानाची अशी गोष्ट आहे तर तुमच्या साहित्यिक कर्तृत्वाला मिळालेलं मिळालेली ही दाद आहे आणि याच आनंदाच्या बातमीनी आपण आपल्या गप्पांना सुरुवात करूया इतकं विपुल लेखन पाच तुमचे एकूण पुस्तकं प्रकाशित झाली आणि अजून तीन ललित लेखसंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहेत तर या सगळ्या प्रवासाची बीजं ही तुमच्या बालपणीच्या जडणघडणीमध्ये दडलेली असावीत असा माझा अंदाज आहे कारण बेळगाव पुणे गोवा असा खूप मोठा पैस वातावरणाचा तुम्ही अनुभवलेला आहे तर त्याबद्दल थोडंसं आम्हाला सांगा आमचं कुटुंब मूळचं बेळगावचं पण माझे आजोबा पुण्यामध्ये स्थायिक झाले बर आणि माझा जन्म माझं शिक्षण सगळं काही पुण्यातच झालंय त्यामुळे माझं बालपण सगळं पुण्यात गेलंय आणि अर्थात तू म्हणतेस त्याप्रमाणे बीज तिथेच आहेत कुटुंबात म्हणशील तर असं काही साहित्यिक वातावरण किंवा पार्श्वभूमी अशी काही नव्हती आणि मला वाटतं तुमच्या कुटुंबामध्ये बोलण्याची भाषा ही तुम कन्नड आहे हा बोलण्याची भाषा कन्नड आहे पण ती सुद्धा आम्ही फक्त आई वडिलांचे कन्नड बोलायचो आणि भावंडांमध्ये मराठी आणि बाहेर सगळीकडेच मराठी बाकी सगळं वातावरण मराठीच होतं खरं म्हणजे घरात काही मासिकं का यायची वृत्तपत्र पुस्तकं ती पण सगळी मराठी असायची पण ही बीज कुठे रुजली कशी केव्हा रुजली असा विचार केला तर मी तरी ह्याचं सगळ्यात जास्त श्रेय आमच्या शाळेला आणि कॉलेजला देईन पुण्यातली मॉडर्न हायस्कूल जे पीई एस गर्ल्स हायस्कूलमध्ये मी शिकले आम्हाला खूप उत्तम उत्तम शिक्षक होते शिकवायला आणि खूप समोर असून शिकवायचे शिवाय त्यावेळी ना भाषा विषयांना असं महत्व होतं त्याचं महत्व समजून शिकवलं जायचं आणि आवडीने समोर असून मुळात मला आवड असलेली तिथे त्याला पोषक वातावरण मिळालं त्यामुळे ती आणखीन चांगलं पाणी मिळालं तिथे आणि कॉलेज फॉर कॉलेज फर्ग्युसनमध्ये आम्हाला अतिशय उत्तम प्राध्यापक होते शिकवायला गना जोगळेकर प्रण जोशी ससी भावे अशा दिग्गजांनी आम्हाला शिकवलेलं आहे त्यावेळी त्याशिवाय अनेक साहित्यिक कार्यक्रम होत असत उपक्रम होत असत लेखक कलाकार आमच्या भेटीला बोलवले जात आणि त्यांच्याशी त्यांचे अनुभव ऐकण्याचे आ... हो। त्यांच्याबरोबर असे काही आठवणीत आहेत का म्हणजे काळी डॉक्टर श्रीराम लागू आले होते संजीवनी मराठे आल्या होत्या ज्योत्स् देवधर वसंत आबाजी डहाके असे अनेक जण यायचे आणि मला वाटतं फर्ग्युसन ची लायब्ररी ही तर अलिबाबाची हो, गुहा अगदी हो, तो म्हणजे अगदी मोठा खजिनास मिळाल्यासारखं होतं तिथे असं पुस्तक एवढी असायची आणि सगळ्या प्रकारची पुस्तकं तेव्हा खूप वाचली कथा लेखन कुठल्या स्वरूपामध्ये आलं म्हणजे कविता लिहिली कथा लिहिली कविता बर कारण शाळकरी वयामध्ये शाळकरी वयामध्ये कविता लिहिली होती आणि नंतर कॉलेजमध्ये खूप कविता लिहिल्या पहिली कविता आठवते म्हणजे एक मैत्रिणीशी काहीतरी अबोला होता छोट्याशा कारणावरून आणि दोघींची तगमग होत होती त्यावेळी जे काय मनात आलं ते लिहून काढलं होतं बरं बरं पण नंतरच्या काळामध्ये तुमचं खूपसं लेखन किंवा तुमच्या कवितेचा जो आत्मा आहे त्याच्यामध्ये खूप असं दिसून येतं की माणसा माणसातली नाती त्यांच्यातले संबंध आणि त्यातून होणारे भावनिक जी उलथापालथ आहे घालमेल होते घुसमट होते अनेक प्रकारच्या ज्या भावना माणसांच्या नात्यात गुंतलेल्या असतात मला वाटतं त्याची अभिव्यक्ती तुमच्या अनेक कवितांमध्ये आणि तुमच्या कथांमध्ये ललितलेखांमध्ये दिसून येते आणि मला वाटतं तुमची अजून एक वैशिष्ट्य सांगायचं झालं तर ते सांगण्यापूर्वी मी तुमचीच एक अगदी छोटीशी कविता इथे मी आपल्या प्रेक्षकांना ऐकवते समोर नदी वाहते आहे समोर नदी वाहते आहे माझ्या अस्तित्वाचे सारे संदर्भ सोबत घेऊन काय वाहू द्यायचे काय राहू द्यायचे कोणी ठरवायचे मी की नदीने अतिशय कमी शब्दामध्ये खूप मोठा आशय व्यक्त करणं हे एक तुमच्या कवितेचं वैशिष्ट्य आहे आणि म्हणूनच तुमची पहिले गोव्यामध्ये आल्यानंतर जे पुस्तक प्रकाशित झालं ते म्हणजे अंतरलाटा बरोबर आणि याच पुस्तकातली आता नावाची कविता आणि त्या संबंधी जोडलेली एक छानशी आठवण सांगून तुम्ही ती कविता सादर करावी त्यावेळी गोव्यामध्ये गोमंतक मराठी अकादमी खूप उपक्रम करत असे त्यामध्येच प्र, त्यांचं पुस्तक प्रकाशन योजना होती आणि त्याला महाराष्ट्रातले परीक्षक वगैरे असायचे त्यामध्ये निवड होऊन प्रकाशित झालेलं हे पुस्तक आणि यातली जी तू म्हणालीस आता ही कविता गोनी दांडेकरांचे एक साहित्य संस्कृती काय संस्था संस्था होती, होती। त्यांच्यातर्फे एक स्पर्धा असायची त्यामध्ये ह्या कवितेला पारितोषिक मिळालं होतं आणि गोनी दांच्या हस्ते ते मिळालं विणादेव पण तिथे होत्या आणि स्वराज्याचे संपादक होते त्या सगळ्यांनी खूप नावाजली होती ती ही कविता बर आता मातीशी नातं सांगणारी घरं दुर्मिळ झाली आहेत आता मातीशी नातं सांगणारी घरं दुर्मिळ झाली आहेत आता आकाशाशी नातं सांगणारी मनं दुर्मिळ झाली आहेत आता हाकेला धावणारा स्नेह कोशात गुरफटून गेलाय हाकेला धावणारा स्नेह कोशात गुरफटून गेलाय लक्ष्मण रेषा आखणाऱ्यांनी वर्तुळं आखून घेतली आहेत स्वतःभोवती वा <laughs> आता फुलत नसतात कळ्या सर्वांगांनी बहरत आता फुलत नसतात कळ्या सर्वांगांनी बहरत आता कुंपणं असतात प्रत्येक मनाभोवती <laughs> आता मुठी उघडत नसतात दुःखिता शापितांसाठी आता मुठीत बंद असतात गुपितं सव्वा लाखांची आता <laughs> मुठीत बंद असतात गुपितं सव्वा लाखाची <laughs> मला वाटतं ही कविता लिहिली तेव्हाच्या काळाचं वर्णन जे तुम्ही केलं आहे मला वाटतं ते तसंच अजूनही आहे किंबहुना त्याची तीव्रता आता आणखी वाढत गेली आहे तर ह्या एकाहत्तर ते ब्याण्णव अशा काळामधल्या कविता आंतरलाटामध्ये आल्या म्हणजे तुम्ही पुण्यामध्ये असताना लिहिलेल्या आणि शहात्तर साली गोव्यामध्ये गोव्याची सून म्हणून तुम्ही जो प्रवेश केला आणि तेव्हा त्या काळानंतरच्या कविता अशा जवळजवळ एक पंधरा सतरा वर्षांच्या कविता याच्यामध्ये आहेत याच्यानंतर तुमचं पुस्तक जे प्रकाशित झालं तो म्हणजे अंतर्मुख नावाचा ललित लेखसंग्रह ना। आणि हा जो लेखसंग्रह आहे तर त्याच्याबद्दल तुम्हाला आलेलं पत्र मी वाचलं होतं त्याच्यामध्ये आसावरी काकडेने लिहिलं होतं की गद्य काव्य म्हणावं असं हे ललितलेखन आहे आणि ही खूप मोठी दाद तुम्हाला मिळाली होती तर यातल्या एका ललितलेखामधला जो ब्लर्ब आहे मला वाटतं अंतरमुखचा तर तो uh -huh. तोच तुम्ही त्यातला छोटासा सादर करावा असं मला वाटतं <laughs> मी वाचू का नाती काही माणसा माणसातच वा मनामनातच असतात असं नाही लेखक लेखकाचं लेखणीशी असतं शब्दांशी असतं नातं एखाद्या गंधाशी असतं सुरांशी असतं नातं एखाद्या झाडाशी असतं नातं आकाशाशी असतं सान्निध्य <laughs> लाभलेल्या सागराशी असतं झगमग त्या चांदण्या रात्रीशी असतं नातं उदास काळोख्या अमावस्येशी सुद्धा असतं नातं परसातल्या रात्राणीशी असतं बागेतल्या झोपाळाशी असतं एखाद्या पायरीशी वा कट्ट्याशी सुद्धा असतं त्या त्या नात्याभोवती आठवणींचं मधाळ पोळं गच्च भरलेलं असतं मनाची मधुमक्षिका आणखी आणखी मध थेंबा थेंबानं गोळा करून त्यात साठवतच असते या साठवणीमुळेच तर कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीतही जीवनरस आटून जात नसतो वा तू जे म्हणालीस नात्यांबद्दलचं तर आ, हे सगळं सगळ्या प्रकारची नाती त्याबद्दलची आस्था आणि त्याबद्दलचं मनातलं काय काय भावभावना पण मला वाटतं अंतर्मुखमधले लेख ज्यांनी वाचलेत म्हणजे मी सुद्धा जेव्हा वाचलं <coughs> तेव्हा असं खूप जणांना होतं की त्यातल्या कुठल्या ना कुठल्या घटनेशी लेखाशी विचाराशी प्रत्येकजण कुठे ना कुठे रिलेट होतो आणि मला वाटतं यामुळेच अनेक लोकांची पत्र अभिप्राय फोन तुम्हाला आले आणि दिलीपराज प्रकाशांनी ह्या पुस्तकाचं वितरणही मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्रभर बृहन महाराष्ट्रामध्ये सगळीकडे केलं आणि तुम्हाला काही अशी आवर्जून सांगावी अशी नावं अभिप्राय देणाऱ्यांची माननीय अरुणा ढेरे अरुणाताईंनी एक सुंदर छोटसच पत्र पण लिहिलं होतं बरं आणि त्याशिवाय त्याशिवाय आसावरी काकडेंचा तू मग हो। अशी उल्लेख केलास आणि खूपशा वाचकांनी मला वाटतं प्रवीण दवणेंचंही प्रवीण दवणेंचं आलं होतं बरोबर सुंदर पत्र त्यांनी लिहिलं होतं खरं म्हणजे खूप पत्र आली अंतर्मुखला तर खूपच प्रतिसाद मिळाला बरोबर आणि त्यानंतर आता सध्या तुमचं जे ललित लेखन चालू आहे म्हणजे लोकमतच्या सखी पुरवणीच्या माध्यमातून जिथं जिथं सर्व जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातल्या आणि गोव्यामध्ये हा लेख तुमचा वाचला जातो एका वेळी तर आता सध्या त्याच्यामध्ये आठवणींचे कंगोरे या सदरामध्ये तुमचं खूप लेख कमळ बेट कमळ बेट याच्यामध्ये खूप सारे आता लेख तुमचे हो, चालू आहेत आणि लवकरच त्याचा संग्रह यावा त्याचप्रमाणे गेली काही वर्ष गोव्यामध्ये मोरपीस या नावाने आम्ही गोमंतकमध्ये तुमचं सदर वाचत होतो काही वर्षांपूर्वी कवडसे हे पुन्हा एकदा गोमंतकचं सदर तर मला वाटतं तुमच्या ह्या लेखन प्रवासामध्ये गोव्यातल्या वृत्तपत्रांचा संपादकांचा हो, हो. कितपत वाटा आहे खूप मोठा वाटा आहे कारण मग अशी जो तू उल्लेख केलास की इथलं साहित्यिक वातावरण जे लग्नानंतर मी इकडे आले सुरुवातीचा काळ सगळं जुळवून घेण्यात गेला पण नंतर हळूहळू त्यात वावर सुरू झाला त्यावेळी गोमंतकचे संपादन आ, संपादक माननीय नारायणजी आठवले होते त्यांनी खूपच प्रोत्साहन दिलं म्हणजे त्यांनी आम्हा सगळ्यांना लिहितं केलं असं म्हटलंच तरी चालेल आणि मग एकदा लिहायला लागल्यानंतर खूप आठवणी खूप अनुभव असं सतत दार ठोठवत राहायचं आणि आम्ही लिहित जायचो मीना समुद्र मी, मी आम्ही जवळ राहायचो आणि बऱ्याच कार्यक्रमांना वगैरे आम्ही बरोबर जायचो काही लिहिलं की त्याच्यावरती एकमेकांशी चर्चा करायचो आणि त्यावेळी प्रभा तरुण भारत गोमंतक या सगळ्यामध्ये आमचं लेखन प्रकाशित होत होतं मला वाटतं आपण याच्यानंतरचा जो संग्रह प्रकाशित झाला डोळ्यात न मावणार आभाळ यातल्या दोन गोष्टी मला फार आवडतात एक म्हणजे त्याच्यामध्ये छोट्या छोट्या पण खूप अर्थपूर्ण अशा अनेक कणिका आहेत तर मला वाटतं त्यातल्या काही कणिका तुम्ही आपल्या प्रेक्षकांसाठी जरूर सादर कराव्यात कधी कधी काय होत ना की आ, एक आपल्याला काय जे म्हणायचं असतं ते त्या चारोळीत सांगून होतं आणि मग मी तिथे थांबते आणि अशा कणिका बऱ्याच लिहिल्या गेल्या त्यातल्या काही वाचूया हो डहाळीच्या hmm. टोकावर तिनं बांधलं घर डहाळीच्या hmm. टोकावर तिनं बांधलं घर तुफानाला सांगत राहिली मला सावर सावर wow. परक्यासारखे मन आज माझ्याशी वागते आहे hmm. परक्यासारखे मन आज माझ्याशी वागते आहे श्रावणाला वैशाखच पुन्हा पुन्हा म्हणते आहे <laughs> <laughs> किती अनोखे गंध घेऊन येतात नाती आपला अनुभवच आहे हा सगळ्यांचा किती अनोखे गंध घेऊन येतात नाती कालांतराने माती का होतात नाती अनुभवाचे रस्ते जसे आडवळणानं वळत गेले अनुभवाचे रस्ते जसे आडवळणानं वळत गेले जीवनाचे अर्थ तसे सर्वार्थानं कळत गेले क्या बात अजून थोड्या काही वेगळ्या शैलीच्या कणिका असतील तर घेऊया येणार येणार म्हणून आत बाहेर एरझार्या येणार येणार म्हणून आत बाहेर येरझारा भेटीचे क्षण म्हणजे पक्षी फांदीवरून उडणारा वा <laughs> ओथंबल्या घानामध्ये आठवांचे पक्षी वाळूवरल्या थेंबांमध्ये श्रावणाची नक्षी वा मला वाटतं या एक अगदी छोटीशी अगदी अल्पाक्षरी म्हणता येईल अशी आहे थोडे हो थोडे ना थोडे हो थोडे ना जगणे सारे हो ना हो ना क्या बात आहे तर मला वाटतं यासारख्या खरं तर तुमच्या खूप कविताच आता सादर कर <laughs> खरं व्हाव्यात की काय असं मला वाटतंय पण बऱ्याच पुस्तकांबद्दल आपण थोडासा संवाद साधूया विधी संकेत <laughs> हा एक कथासंग्रह तुमचा दोन हजार मध्ये प्रकाशित झाला ज्याची नुकतीच दुसरी आवृत्ती सुद्धा आली याही कथासंग्रहाला मधु मंगेश कर्णिकासारख्यांचे अभिप्राय आले तर या कथासंग्रहामधल्या कथांची बीज ही नेमकी कुठे सापडली कसं असतं ना की आपल्या भावविश्वावर अनेक अनुभूतींचे ठसे सतत उमटत असतात आणि आपल्या मनाला काही गोष्टी खूप अस्वस्थ करत असतात कधी त्या आप आपल्याबद्दलच्या असतात निकटवर्तीयांचं असतात कधी काही वाचलेलं वगैरे असतं आणि मग हा अस्वस्थपणा खूप वाढला की त्याच्यावर विचार होतो आणि त्याबद्दल काहीतरी अर्थपूर्ण असं आपल्याला गवसल्यासारखं वाटतं आणि हे व्यक्त व्हायलाच हवं कागदावर यायलाच हवं अशी ती एक निकट असते अशा वेळी मग त्या कथा लिहिल्या जायचं आणि ते असं असायचं असा की हे कवितेत तर मावणार नाही आणि ललित लेखात सांगता येणार नाही इत त्यावेळी ते कथेचाच फॉर्म घेऊन तो अनुभव यायचा तो अनुभव जन्माला येतो म्हणजे मला वाटतं निर्मिती प्रक्रिया जी आहे ती कथेची ललित लेखनाची आणि कवितेची ही वेगळी वेगळी असते असं म्हणता येईल का थोडीफार वेगळी असते मग कवितेच्या निर्मितीबद्दल काय सांगाल कारण तुमच्या कवितांची जी एक उंची आहे ती म्हणजे त्याला खूपच मान्यता महाराष्ट्रातही मिळालेली आहे <laughs> कवितेचं कसं आहे मग मी तुला म्हटलं तसं ते अनुभूतीचे ठसे जे उमटत असतात तर त्याचे पदर उलगडून बघणं निरखणं त्याबद्दलच काहीतरी भावनिक आणि वैचारिक मंथन होत राहतं आणि खरं सांगू का तुला लहानपणापासून ना मला असं खूप मोकळेपणाने बोलण्याची कोणाशी इत तितकीशी सवय नव्हती नंतर मी बोलायला लागले हळूहळू पण त्यावेळी स्वतःच स्वतःशी सतत संवाद करत राहायचा आपल्याच मनात उतरून आपण संवाद करत राहायचा किंवा आपल्या मनाच्या जवळ असणारा कोणाशी तरी पण मनातच संवाद करायचा आणि मग हे सगळं भरून आलेलं आभाळ जेव्हा ते मावेन असं व्हायचं मनात त्यावेळी त्या कागदावर उतरायचं आणि म्हणून मला वाटतं त्या कविता संग्रहाचं तुमचा जो पुढचा आला त्याचं नावच डोळ्यात न मावणारे सात मध्ये आलेला हा तुमचा दुसरा कविता संग्रह आणि आता जे तुम्ही म्हणलात की आपल्या जवळ आपल्याशी संवाद आपल्या जवळ असणं अशाच अर्थाची एक त्यातली कधी कधी नावाची एक सुंदर कविता आहे तर ती आपण ऐकूया कधी कधी आपण फक्त आपण सवय असावी आपल्याच मनासवे आतल्या कप्प्यातले बोलावे अगदी तळाशी मौन असलेले एखादे गाणे जागवावे स्मृतींचे एखादे लोभस पान हलकेच उलगडावे नाजूक जाळीत रेखलेले नात्यांचे धागे निरखावे वा आपल्यापुरतेच असलेले आतले मेघ अनुभवावे आपल्यापुरतेच असलेले आतले मेघ अनुभवावे मृदगंधाच्या लयीत भान हरपून झुलावे असे एखाद्या सांज वेळेचे सोने होऊ द्यावे वा असे एखाद्या सांज वेळेचे सोने होऊ द्यावे कधी, -कधी तरी आपण फक्त आपणा सवय असावे आपण त्यांच्या काही कविता रसिकह ऐकतोय ह्या कविता जितक्या उत्कट आणि जितक्या अल्पाक्षरी तितकेच काव्यात्म असे वाटणारे त्यांचे अनेक लेख जे अंतर्मुखमध्ये आले त्यानंतर जो कविता संग्रहाला त्याच्या नावातच वेगळेपणे त्याचं नाव आहे आर्ताचे देणे आणि ही जी मनाची आरत आहे तर ही म्हणजे वाढत्या वयाच्या प्रगल्भतेनुसार येणारी आरतता आहे का अनुभवांनी एक निर्माण होणारी आर्त ही कशाची आहे आणि असं नाव का या संग्रहाला तुम्ही दिलं हां त्या माझ्याच कवितेतली ओळ आहे ती त्या कविता त्या ओळी अशा आहेत की आतून काही फुलते तेव्हा जगणे असते गाणे आत काही सलते तेव्हा असते आर्ताचे देणे क्या बात त्याच्यातच मला वाटतं तुझ्या प्रश्नाचं उत्तर आलं बरोबर <laughs> बरोबर बर, बर। <laughs> आणि याच्या या पुस्तकाबद्दल पुस्तकामध्ये जे लिहिलंय प्रास्ताविकामध्ये अनाम वेदना अपुरेपणा जगण्याची उर्मी आर्तता व्याकुळ करणारी तहान निशब्द स्तब्धता हे सगळं अंतर्मुख मनाला उमगत राहिलेलं त्यांच्या कवितेतून व्यक्त होताना दिसतं आणि सतत आत डोकावत व्यक्त होणारी अशी ही कविता आहे असं मला वाटतं या कवितेबद्दल विश्राम गुप्ते आणि नीरजा आसार, कवयत्री नीरजा आणि नीरजा यांनी आपल्या अभिप्रायामध्ये म्हटलंय ते अगदी सार्थ असं आहे तर या आर्थाचे देणेमधली एक कविता आम्हाला ऐकवा त्यातल्या अगदी छोट्या छोट्या एक दोन कविता वाचते कवितेचं शीर्षक आहे निघताना उर्मी ओलांडून जगताना मन सोडवून निघताना सारे मुक्त क्षण तिथेच राहून जातात उर्मी ओलांडून जगताना मन सोडवून निघताना सारे मुक्त क्षण तिथेच राहून जातात तरीही सोबत येते जे काही शब्दात मनात मावत नाही वा उजाडेल आता उजाडेल आता उजाडेल म्हणत अंधाराला कवटाळू नकोस बर आत उजाडेल आत उजाडते या विश्वासावर विसंबून पाऊल उचल क्या बात आहे <laughs> हे आत उजाडणं खूप महत्त्वाचं आहे आणि हा जो तुमचा एक आशेचा सूर आहे किंवा दिशा दाखवणारा कवितांमधला सूर आहे तो खूप महत्त्वाचा आणि खूप भावणारा असा सूर आहे मला तुम्हाला एक विचारायचं की तुमच्या सगळ्या कविता ह्या छंद मुक्त किंवा मुक्त छंदातले आहेत असं का <laughs> काय असतं ना की आपल्याला जे म्हणायचं आहे ते जेव्हा शब्दात उतरतं तर ते तो तो फॉर्म घेऊनच उतरतं असं मला वाटतं मग ते आठा मला अशा पद्धतीने लिहायचं आहे किंवा तसं लिहायचं आहे असं ठरवून काही होत नाही तशा माझ्या बऱ्याचशा कविता म्हणजे जवळजवळ सगळ्याच हाच फॉर्म घेऊन उतरलेल्या आहेत कागदावर कधीकधी क्वचित असं काही वाचलं ऐकलं ते मनात घोळत राहिलं गुणगुणत राहिलो आपण की कधीतरी सुचतात अशा कविता काही ओळी सुचतात त्या पण त्या माझ्या असं लक्षात आलं की एक तीन चार ओळी लिहून झाल्यानंतर एरवीची जी सहजता आहे ती राहत नाही पुढे मग ते प्रयत्न करायला लागतो ती पूर्ण करायला आणि मग ती स्वाभाविकता नाही येत ना त्याच्या बरोबर म्हणून मग मी त्या नाही बोटावर बोलण्या इतक्यात अशा कविता आहेत बरोबर लेखनाने तुम्हाला काय दिलं असं जर मी म्हटलं तर काय उत्तर द्याल सगळ्यात पहिलं म्हणजे लेखनाने माझ्या मनाचा घुसमटता श्वास मोकळा केला क्या बात असं म्हणेन मी कारण मग असे सांगितलं त्याप्रमाणे तो संवाद मनाशी होत राहायचा आणि मग त्यावे काळात कविता सोबतीला आली आणि तिने तो मनाचा अगदी आतला कप्पा जो होता तो सोबत घेतला व्यापून टाकला म्हणून आणि हे एक झालं दुसरं निर्मितीचा आनंद दिला तो तर खूप अमूल्य असतो तो मिळाला शिवाय सार्थकता आणि साफल्य अशा अर्थी म्हणते की जेव्हा अंतर्मुख वाचून काहींनी मला एका एक फोन असा आला होता की ती डिप्रेशनमध्ये होती आणि ती त्याच्यातून बाहेर आली खूप दिवस चार पाच वेळा तिने हे पुस्तक वाचलं आणि त्यातल्या ओळीच्या ओळी वाक्याचं वाक्य तिने फोनवर मला सांगितली ह्या ह्या वाक्यांनी ह्या ह्या लेखांनी माझ्या मनाला उभारी दिली तर असं जेव्हा काही आपण ऐकतो तेव्हा ती सार्थकता वाटते त्या लेखनाची आणि मला स्वतःला म्हणजे जेव्हा जे काही लिहिलं ते काहीतरी भावनिक वैचारिक मंथनातनं चिंतनातनं आलेलं आहे बरंचसं त्यातलं आणि हे होत असताना नकळतच आयुष्याबद्दलची समज आकलन आणि जाणीव ह्या थोड्या विकसित होत थो जातात हे आंतरिक मिळालेलं खूप समाधान आहे त्याच आणि हे यातून मिळालेलं याशिवाय बाहेरचं म्हटलं तर खूप जणांचं मैत्र स्नेह वाचकांचं प्रेम हे त्यामुळे लाभलेलं आहे मग असे उल्लेख केला त्यामुळे अंतरलाटा वाचून आसावरी काकडे आणि श्रीनिवास काकडेंनी माझा शोध घेऊन जेव्हा पणजीत साहित्य संमेलन होतं त्यावेळी आमची भेट झाली त्यानंतर त्यांनी पुण्यात माझा एक कार्यक्रम ठेवला असे बरेच अनुभव आहेत हो ते एक एक एखादा सांगते आणि हे जे मिळालं हे मैत्र आहे बऱ्याच जणांचा स्नेह आहे वाचकांचं प्रेम आहे आणि लिहित असल्यामुळे अनेक संधी मिळाल्या अनेक आनंदाचे क्षण मिळाले हे सगळं फार मोठं संचित आहे आणि यातनं दोन गोष्टी साध्य दोन गोष्टी होतात एक म्हणजे लेखन आणि वाचन हा लेखकाचा सतत संवाद असतो वाचकांशी चाललेला कुठल्याही प्रकारचं लेखन आणि जेव्हा हे प्रतिसाद प्रतिक्रिया मिळतात ना तेव्हा तो संवाद पूर्ण झाल्यासारखं वाटतं कारण तो वाचकही सहसर्जक असतो त्याला त्यातनं आपल्याला जे म्हणायचं आहे ते त्या हृदयी पोचल्याचं समाधान मिळतं हे एक आणि यातून लिहिण्यासाठी तर ऊर्जा मिळतेच त्याशिवाय जगण्यासाठी एक वेगळी ऊर्जा मिळते याच वर्णावरती मी असं सांगायला मला आवडेल की चौऱ्याऐंशी व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं होतं तर त्याच्यामध्ये निमंत्रित कवयित्री म्हणून ठाण्याच्या संमेलनामध्ये तुम्ही कविता सादर केल्या होत्या तो मान तुम्हाला मिळाला होता त्याचप्रमाणे गोव्यामध्ये जे गेली सतरा वर्ष गोमंतक oh. महिला साहित्य संमेलन चालू आहे तर त्यातल्या सहाव्या संमेलनाच्या दोन हजार आठमधल्या संमेलनाचं अध्यक्षपदही तुम्ही स्वीकारलं होतं त्याशिवाय दोन वेळा पणजीच्या काव्यसंधीच्या अध्यक्ष म्हणून आणि याशिवाय कित्येक बहुभाषिक किंवा मराठी कविता संमेलन कवी संमेलनांमधून तुम्ही कविता सादर केलेल्या आहेत आणि रसिकांना त्या खूप आवडलेल्या आहेत तर हा सगळा पैस असताना जेव्हा पुरस्कार मिळतात तर तेव्हा नक्की काय वाटतं त्याआधी मला सांगायला आवडेल की गोमंतक मराठी अकादमीचा गोमंत विद्यानिकेतनचा असे दोन पुरस्कार तुम्हाला तुमच्या तुम्हा साहित्याला एक कवितांना आणि एक ललित लेखांना प्राप्त झाले तर या पुरस्कारांचं महत्त्व लेखन प्रवासामध्ये काय आणि कितपत असत त्याच महत्व असं म्हणता येईल हे बघ कोणालाही एक ही दिलेली पावती असते हो। काहीतरी आपण करतोय ते चांगलं आहे त्याला काहीतरी एक विशिष्ट दर्जा आहे स्थान आहे ह्याचं आपल्या मनाला मिळालेले ते एक हमी असते हे एक झालं दुसरं मग म्हटलं त्याप्रमाणे त्यातून ऊर्जा तर मिळतेच जबाबदारी पण येते की आपण जे करतोय ते अधिक चांगलं होत जावं असा प्रयत्न केला पाहिजे याचे आणि आनंद तर होतोच बर, कोणालाही कुठल्याही वयात कुठलाही मिळाला तर आनंद तर होणारच बरोबर बरोबर <laughs> आता जाता जाता मुलाखतीच्या शेवटी आजच्या नवोदित लिहिणाऱ्यांना तुम्ही काय सांगाल कसं आहे ना आजकाल खूप जण व्यक्त होत आहेत वेगवेगळ्या माध्यमांमधन ही तरुण मुलं मुली लिहतायत आणि हे अगदी चांगलंय शिवाय आता प्रकाशन प्रसिद्धी आणि तात्काळ प्रतिक्रिया आहे हा जो सगळा माहोल आहे तो सगळा ह्या तांत्रिक प्रगतीमुळे झालेला आहे आणि ते पण चांगलंच आहे मात्र या सगळ्यामध्ये वाहवत जाऊन आपल्या मनाची मशागत आणि तो कस सांभाळणं आणणं आपल्या लेखनाला याकडे दुर्लक्ष होत नाहीये ना हे मात्र आणि मला वाटतं ही मनाची मशागत मला वाटतं पूर्व सुरींच्या वाचनातूनच हो, 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 हो। म्हणजे जे समर्थांनी म्हटलंय ना आता हे सगळं नेटकेपणा येण्यासाठी सुद्धा जसं माझी काहीतरी ते लिहावे आहे त्याच्याही पेक्षा महत्वाचं प्रसंगी अखंडित वाचित जावे ही मशागत होण्यासाठी त्याचा फार उपयोग आहे त्यातनं तुमचा आकार मिळतो शिवाय संवादाची प्रेरणा लागते आणि पुस्तक ही अनेकांचं आयुष्याचं सार आपल्यापर्यंत आणत बरोबर आहे त्यामुळे या गुरुला समोर ठेवणं हो हा एक संदेश आहे आणि मुलाखतीचा आजच्या शेवट एखाद्या छोट्याशा कणिकेने किंवा कवितेनी कणिकेनेच करूया कारण एक तू लेखनाने काय दिलं म्हटलंस त्याच्यावरची कविता आहे ती चुका चालेल जर <laughs> जर पुस्तकातली नाही आहे पण माझ्या मनातली आहे ती गर्द गहिऱ्या अंतरातून हलकेच हुंकारत प्राजक्त पावलांनी अंगणात टपटपणाऱ्या शब्दांनो चैतन्याचे स्रोत घेऊन तुम्ही झाडे झालात पालवी पाने फुले फळे पाखरे गाणे सूर रूप रस गंध किती किती सारे ये हृदयीचे ते हृदय झाले संवादाचे सेतू झाले जगणे संपन्न झाले जगणे चैतन्य झाले जगणे झाले हिरोवे गाणे जगणे झाले गाणे धन्यवाद <laughs> गिरिजाताई आमचंही जगणं संपन्न करणारं असं एक छान सर्जनशील असं देणं तुम्ही तुमच्या लेखनातून आम्हाला देत आहे आणि असंच हे हिरवगार जगणं आमचं होत राहावं यासाठी तुमची लेखणी अशीच झरत राहावी आणि कथा कत, कादंबरी आत्मचरित्र असे अनेक प्रकार तुमच्या हातून लिहून व्हावेत ते आमच्यापर्यंत यावेत असंच अशात शुभेच्छा तुम्हाला देते आणि पुन्हा एकदा बाभ बोरकर पुरस्कार मिळाल्याबद्दल तुम्हाला तुमचं अभिनंदन करतील धन्यवाद धन्यवाद वा दूरदर्शनचेही आभार धन्यवाद